नमस्कार, प्रिया बेसिक्स स्टिचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची आहेत ते सांगणार आहे. तर त्यासाठी मी इथे आपल्याला जी जी मापं लागणार आहेत कटोरी ब्लाऊजवरून घेण्यासाठी, तर मी इथे नोट डाऊन करून घेतलेलं आहे ते. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे ब्लाऊजची पूर्ण उंची, चेस्ट, कंबर, बाही, दंडघेर, मागचा गळा, पुढचा गळा आणि कटोरी. तर ही सगळी जी मापं आहेत ती आपण ब्लाऊजवरूनच मोजून घेणार आहेत की कशा पद्धतीने आपल्याला ह्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की तयार ब्लाऊजवरून कटोरी ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे. आपल्या ह्या चॅनेलवर एक आपण सिरीज सुरू केलेली आहे ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग कोर्स. तर त्याचे मी डेलीचे व्हिडिओ अपलोड करते, स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे, स्टिचिंग करायचं आहे, मापं कशी घ्यायची आहेत, कोणती मापं कशा पद्धतीने वाढवायची आहे. तर हे पूर्ण आपलं जे आहे ते पूर्ण एक सिरीजच आहे त्याची की ब्लाऊजचं स्टिचिंग कोर्स. तर त्याचे व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता. तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, मापाचं ब्लाऊज घ्यायचं आहे. ज्या मापाचं आपल्याला दुसरं ब्लाऊज तयार करायचं ते ब्लाऊज घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता हे आपण नोट डाऊन करून घेतलं की आपल्याला कोणती कोणती मापं पाहिजे. तर आता काय करायचं आहे, हे मापाचं जेव्हा आपण ब्लाऊज घेतो, आपला असो अगर कस्टमरचा असो, तर पहिल्यांदा ते ब्लाऊज जे आहे ते घालून पाहिलेलं असावं. म्हणजे लास्ट टाईम जेव्हा मापाला देतोय आपण त्याच्या अगोदर घातलेलं असावं. त्याने काय होतं की फिटिंगला व्यवस्थित ब्लाऊज जर बसत असेल तर आपण दुसरा जो ब्लाऊज तयार करणार तोही व्यवस्थित बसणार. पण जर समजा तुम्ही मापाला दिलेला ब्लाऊजच व्यवस्थित बसत नसेल तर आपण जो दुसरा ब्लाऊज तयार करणार आहे तोही त्याच पद्धतीने बसणार आहे, फिटिंगमध्ये पद्धतीने आहे. त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची की जेव्हा आपण मापाला ब्लाऊज देतो तेव्हा तो लास्ट टाईम घालून पाहिलेला असावा. तर आता आपण काय करायचं आहे, हा ब्लाऊज घेतलाय, जी मापं लागतं ते आपल्याला ती नोट डाऊन करून घेतलेली आहेत. तर आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा बॅकपासून मापं घ्यायला सुरुवात करायची आहे. मागच्या बाजूने ब्लाऊज पलटी करून घेतला आहे आणि इथं जे शोल्डर जोडलेलं असतं आपलं तिथं टेप ठेवायचं आहे. त्यानंतर हे जे आहे टक्स, हा जो आपला टक्स आहे इथला, तिथे टेप धरायचा आहे. किंचित जो ब्लाऊज आहे तो ओढायचा आहे, किंचित ओढायचं आहे. तर इथे आपलं माप आलेलं आहे 12.5 इंच. तर आपल्याला ते 12.5 इंच जे आलेलं आहे ते आहे तसंच वहीमध्ये नोट करून घ्यायचं आहे. मी नंतर तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने मापं त्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या ब्लाऊजमध्ये वाढवायचे आहे. तर मी इथे 12.5 इंच नोट करून घेतली. त्यानंतर ब्लाऊज जेव्हा उलटा आहे तेव्हाच आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर जिथे जोडलं आहे तिथंच ठेवायचं आहे टेप. आणि अशा पद्धतीने हा जो बॅगचा गळा आहे तो मोजून घ्यायचा आहे. तर इथं बॅगचा गळा जो आहे तो 9 इंच तयार आहे. तर अशा पद्धतीने 9 इंच आपल्याला लिहून घ्यायचं आहे. किंवा दुसरी एक पद्धत आहे, ही जी बॅगची पट्टी आहे ती आपल्याला मोजून घ्यायची कितीची आहे, ही 3 इंच तयार आहे. तर आपल्याला बॅगची पट्टी आपण डायरेक्टली मोजू शकतो. तर मी सांगितलेलं आहे कशा पद्धतीने बॅगचं पण माप टाकायचं आहे बॅगची पट्टी मोजून. तर आता हे जर 3 इंचची पट्टी तयार म्हटली तर आपला 9.5 इंचचा हा गळा वरून येईल. तर मग मी इथे मागचा गळा जिथं आहे तिथे 9.5 इंच लिहून घेते. आता हे ब्लाऊज आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. आणि ब्लाऊज सरळ केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला चेस्टचं माप घ्यायचं आहे. त्याच्यासाठी ब्लाऊज जे आहे ते उलटं करून घ्यायचं आहे इथे. आणि जी हुकाची बाजू असते जिथे हुक लावलेलं असतं त्या बाजूने आपल्याला माप घ्यायचं आहे. तर इथे दुसरा कुठलाही विचार न करता जे आहे हुकाच्या बाजूने जे माप आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. तर हुकाच्या बाजूने माप घेतल्यानंतर ही जी इथे फिटिंगची लाईन येते तिथे आपल्याला किंचित सोडून घ्यायचं आहे. तर इथे जी फिटिंगची लाईन आहे ती 8.5 इंचावर आलेली आहे. म्हणजे 8.5 इंचावर आलेली आहे तर आपल्या छातीचा चौथा भाग 8.5 इंच आलेला आहे. कारण एकाच भागाची आपण ही जी लांबी आहे ती मोजलेली, तर 8.5 इंच आलेला आहे. तर 8.5 इंच म्हटलं तर त्याचा 8×32 आणि वरचे ते 2 म्हणजे 34 मापाचा हा ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर हा जो आहे इथे छातीचा चौथा भाग तो आलेला आहे 8.5 इंच. तर त्याचा मी 8.5 इंच इथे लिहून घेते चेस्टच्या इथे आणि ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचं की 8.5 इंच म्हणजेच की
आठ चौक 32 आणि वरचे ते 2 इंच म्हणजे 34 मापाचा आपला हा ब्लाउज आहे, ठीक आहे. किंवा 34 तुम्हाला कन्फर्म करायचं असेल तर 34 ला तुम्ही 4 ने डिवाइड करू शकता म्हणजे तुम्हाला छातीचा 4th भाग मिळेल. हे झाल्यानंतर आता आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. तर कमरेचं माप घेण्यासाठी कमरेचं माप म्हणजे माझी जी पद्धत आहे त्याच्यामध्ये कमरेचं माप जे आहे ते फक्त मी फिटिंगसाठी वापरते. तर कमरेचं माप घेण्यासाठी काय करायचं, ही जी हुकाची बाजू आहे तिथून पूर्ण टेप ठेवायचं आहे आपल्याला आणि पूर्ण राऊंड अशी कंबर मोजून घ्यायची आहे. पण हे मोजताना इथे जे आहे ते ही जी लूपची पट्टी आहे ती सोडून द्यायची आहे, तिथंपर्यंतच आपल्याला मोजायची. तर ही 25 इंच आलेली आहे, तर 25 इंच कमरेचा राऊंड आहे. तर मी तिथे 25 इंच लिहून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला स्लीव्ज मोजायचे आहे. तर स्लीव्ज इथं मोजताना शोल्डर जिथं जॉईंट आहे तिथं व्यवस्थित स्लीव्ज अशी पकडायची आहे, तिथं टेप ठेवायचं आहे शोल्डर जिथं जोडलेलं आहे तिथे, आणि अशा पद्धतीने इथे मोजायचे आहे. तर इथे 4 इंचाची स्लीव्ज जी आहे ती तयार आलेली आहे. आणि तसंच आपल्याला इथे दंड घेत लगेच मोजून घ्यायचा आहे. तर इथं दंड घेत जो आहे तो 5 इंच चालले, म्हणजे स्लीव्ज जी आहे बाहेरची लांबी जी आहे ती 4 इंच आलेली आहे आणि दंड घेत जो आहे तो 5 इंच आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा गळा आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे. पुढचा गळा मोजताना जी हुकची बाजू आहे तिथेच मोजायचं आहे आपल्याला. हे जे शोल्डर इथे जोडलेलं आहे तिथं टेप ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने इथे हुकच्या बाजू हुकचं जे टोक येतं इथे तर तिथं आपल्याला असं मोजायचं आहे. तर हा जो गळा आहे तो 6 इंचाचा तयार आहे. तर इथे मी 6 इंच लिहून घेतलेला आहे. त्यानंतर अजून एक माप आपल्याला कटोरी ब्लाऊजमध्ये पाहिजे असतं. तर ही जी कटोरी आहे तर ती कितीची घेतलेली आहे, तर इथे पाहू शकता इथे कटोरी जॉईंट जिथं झालेली आहे तिथून इथं जी पट्टी आहे आपली आपली योगपट्टीला जी कटोरी इथं जोडलेली आहे तिथंपर्यंत माप घ्यायचं आपल्याला. आणि ही टाकताना अशाच पद्धतीने टाकायची आहे. तर इथं 5 इंचाची कटोरी आलेली आहे. इथं घेतलेली जी कटोरी आहे ती 5 इंच आलेली आहे. तर मी इथे 5 इंच लिहून घेते. तर अशा पद्धतीने अतिशय साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला मापं कशी घ्यायची आहे हे सांगितलेलं आहे. आता उंचीनुसार तुम्ही योगपट्टीचं म्हणाल तर तुम्ही इथे मोजू शकता कितीची योगपट्टी आहे, नाहीतर तुम्ही 2.5 इंच ह्या साईडने घ्यायचे आहे जेव्हा आपण कटिंग करतो त्याच्यामध्ये आणि जे आपलं एक्स्ट्राचं आपण मार्जिन घेतो ते. आणि त्याच्यानंतर ही जी पट्टी आहे ती इथेही तुम्ही मोजू शकता कशा पद्धतीने आहे, नाहीतर जी आपली पद्धत आहे त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. म्हणजेच की 3.25 इंचाची कटिंगमध्ये घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं मार्जिन त्याच्यात परत घ्यायचं आहे, म्हणजे ती शिवून परत 3 इंचाची होणार आहे. 3 किंवा 3.25 इंचाचीच परत ती होणार आहे. तर अशा पद्धतीने ही जी हे जे कटोरी ब्लाऊजचं माप आहे ते मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जे आर्मोल आहे ते आपण छातीच्या मापानुसारच घेणार आहे. तर इथं चेस्टची साईज जी आहे ती 34 इंच आहे, म्हणून मी आर्मोल जे आहे ते 5.5 इंच टाकणार आहे कटिंग करताना. त्याच्यानंतर ही जी पट्टी आहे तीही तुम्ही मोजू शकता. तर ही जी आहे पट्टी ती 2.5 इंचाची आहे, 2.5 इंचाची आहे. आणि हे 34 साईजचं ब्लाऊज आहे. मागचा गळा जो आहे तो डीप आहे, त्याच्यामुळे शोल्डर टाकताना 4.25 इंचाचं शोल्डर आपल्याला इथे टाकायचं आहे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोजू शकता. इथे पाहू शकता तुम्ही 10.5 इंचाचं शोल्डर आलेलं आहे. किंवा आता 34 साईजचं ब्लाऊज आहे तर 5.25 इंचाचं शोल्डर, म्हणजेच की 2.25 इंच गळा रुंदी आणि 3 इंच शोल्डरची पट्टी. अशा पद्धतीने जरी माप टाकलं तरी चालू शकतं. किंवा अशा पद्धतीने तुम्ही इथं टेप ठेवून मोजू शकता. तरी इथे आता मी सांगितलेलं आहे पूर्ण की मुंडा पण किती घेणार आहे. मी मुंडा इथं घेणार आहे मी 5.5 इंच, कारण 34 साईजचं ब्लाऊज आहे. आणि शोल्डर गळा रुंदी जी आहे त्याची ती घेणार आहे 2.25 इंच. त्याच्यानंतर जी शोल्डर पट्टी जी घेणार आहे ती घेणार आहे 3 इंच, म्हणजे टोटल शोल्डर जे घेणार आहे ते 5.25 इंचाचं घेणार आहे. तर अशा पद्धतीने हे कटोरी ब्लाऊज जरूर मापं कशी घ्यायची ते मी सांगितलेलं आहे. आता ह्या मापांमध्ये काय काय बदल करायचे असतात ते मी तुम्हाला सांगते. आता इथं आपण जी मापं घेतलेली आहेत
इथे पाहू शकता तुम्ही, इथे जे आपण मापं घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला बदल करायचे असतात, तर ते कसे बदल करायचे? आता ही जी पूर्ण उंची आहे त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही ब्लाऊज असू दे तुमचं, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. म्हणजेच किती येणार, 12.5 इंच उंची आहे तर मी 13.5 इंचचं कटिंग करताना टाकणार आहे. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग हा कटोरी ब्लाऊज आहे, तर त्याच्यामध्ये 1.5 किंवा 2 इंच तुम्ही शिलाई मार्जिन ॲड करू शकता. 1.5 किंवा 2 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्राचं ॲड करू शकता. म्हणजे 8.5 इंचचं छातीचं चौथा भागाचं माप आहे, तर मी त्याच्यामध्ये ॲड करून 10 इंच किंवा 10.5 इंचचं टोटल घडी जी आहे ती चेस्टची टाकणार आहे. त्याच्यानंतर कमरेचं माप जे आहे ते आहे तेवढंच लागतं आपल्याला. आणि हे जे माप आहे ते माझ्या पद्धतीने जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला फिटिंगच्या वेळेसच लागणार आहे. त्याच्यानंतर स्लीव जी आहे ती 4 इंचची आहे. याच्यामध्ये जर अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1 इंच ॲड करायचं आहे, आणि विदाऊट अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1.5 इंच ॲड करायचं आहे शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर दंडगेर जो आहे तो आहे तसंच आपल्याला टाकायचा आहे. मागचा गळा जो आहे तो 9.5 इंच आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंच ॲड करून घ्यायचं आहे माप टाकताना. म्हणजे 10 इंचचा गळा टाकायचा आहे. पुढचा गळा जो आहे तोही 6 इंचचा आहे, त्याच्यामध्येही आपल्याला 1/2 इंच ॲड करायचं आहे शिलाई मार्जिन. आणि तो टाकताना आपल्याला टाकायचं आहे 6.5 इंचचा. कटोरी जी आहे ती 5 इंच आहे, ती आहे तशीच आपल्याला टाकायची. मुंडा जो आहे तो 5.5 इंच इथे घेणार आहे. गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंच घेणार आहे. आणि शोल्डर पट्टी जी आहे ती 3 इंच घेणार आहे. म्हणजे टोटल शोल्डर जे आहे ते 2.25 इंचचं घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटोरी ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची आणि त्या मापांमध्ये काय बदल करायचे जेव्हा आपण नवीन ब्लाऊज स्टिच करतो, त्याच्यामध्ये किती मार्जिन घ्यायचं आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि ह्याचं जे कटिंग आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, आणि त्याच्यानंतर ऑल हे ऑप्शन क्लिक करा, म्हणजेच माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुमच्या जर काही शंका असतील किंवा काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला हे विचारू शकता. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.